नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरती यासाठी मुलांनो जो 8 जानेवारीला पेपर झालेला आहे, या पेपरमधील मुलांनो आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहे आणि पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मुलांनो कोणते टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे हे सर्व मुलांना आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. सुरुवातीला बघू की जो पण पेपर झाला मुलांनो पहिल्या शिफ्टमध्ये, त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा जो दर्जा होता हा मध्यम आणि कठीण होता. मध्यम आणि कठीण म्हणजे काय, तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहे. मध्यममध्ये बघितलं तर जे आपले बुद्धिमत्तामधले जे ट्रॅडिशनल टॉपिक आहे त्यामध्ये नंबर सिरीज असेल, अल्फाबेट सिरीज असेल, ब्लड रिलेशन असेल आणि ब्लड रिलेशन असेल किंवा दिशा असेल डायरेक्शन यावरचे जे टॉपिकवरचे जे प्रश्न आहे हे बघितलं तर सर्व विद्यार्थ्यांना काय होतं मुलांना सोपे जातात. पण काही प्रश्न बघितलं तर कठीण होते. कठीण कोणते होते प्रश्न, कोणत्या टॉपिकवरचे होते ते सुरुवातीला बघू आणि सोपी शेवटी बघू की सोपी पद्धतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि पुढे कसे येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चांगलं वाटलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. पहिले बघितलं तर बैठक व्यवस्थेवर 2 ते 3 टाईपचे प्रश्न आलेले आहे, म्हणजे 2 ते 3 प्रश्न आलेला आहे. बैठक व्यवस्था याच्यावरचे प्रश्न आत्तापर्यंत TCS आणि IBPS कंपनीने कशा पद्धतीने विचारले ते बघा. यामध्ये बघितलं तर रेखीय बैठक व्यवस्था. रेखीय बैठक व्यवस्था म्हणजे काय, तर एका लाईनमध्ये बसलेले व्यक्ती, त्यालाच म्हणते बघितलं तर लिनियर अरेंजमेंट. यामध्ये बघितलं तर 2 टाईपचे प्रश्न विचारलेले आहे. एक बघितलं तर उत्तरेकडे तोंड करून असताना आणि एक बघितलं तर दक्षिणेकडे तोंड करून असताना यावर प्रश्न आलेले आहे. त्याचबरोबर काही काही परीक्षेमध्ये बघितलं तर पश्चिमेकडे तोंड आणि पूर्वेकडे तोंड करून. आता येणाऱ्या परीक्षेमध्ये बघितलं की या लिनियर अरेंजमेंटवर आपल्याला प्रश्न आला तर तो थोडशा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की आपल्याला एकूण 7 ते 8 व्यक्ती दिलेले असेल, त्यामधले काही व्यक्ती उत्तरेकडे पाहत असेल आणि काही वेळेस दक्षिणेकडे पाहत असेल. त्यावेळेस बघितलं तर ह्या प्रश्न सोडवत असताना थोडंशी आपल्याला मुलांनो काही काळजी घेणं गरजेची आहे. त्याचबरोबर हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला वेळसुद्धा जास्त लागणार. त्यामुळे तुम्ही तुमची शिफ्ट शेवटी असेल किंवा समोर असेल तर तुम्ही बघितलं तर या टाईपचे प्रश्न करून जा, म्हणजे तुमच्या मुलांना कोणता पण प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. दुसऱ्या टाईपचा जो प्रश्न होता, दुसऱ्या टाईपचे प्रश्न बघितले तर सर्क्युलर अरेंजमेंट, याला आपण म्हणतो वर्तुळाकार, म्हणजे वर्तुळाकार बैठक व्यवस्था, याला काय म्हणतो सर्क्युलर अरेंजमेंट. सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये सुद्धा 2 टाईपचे प्रश्न आहे. यामध्ये बघितलं तर काही प्रश्न हे बघितलं तर केंद्रकाकडे तोंड करून असणारे आणि काही प्रश्न बघितलं तर केंद्रकाकडच्या बाहेर तोंड करून असणारे यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता बघितलं तर सोबत लक्षात ठेवू की आत्तापर्यंतच्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला व्यक्ती दिलेले राहत होते. आत्ता आपल्याला मुलांना येणाऱ्या परीक्षेसाठी बघितलं तर व्यक्ती सोबत त्या व्यक्तींच्या कपड्याचे रंग किंवा त्यांचे घरं किंवा त्यांच्या गाड्या यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे काय, तर सर्क्युलर अरेंजमेंटवरचा जो प्रश्न आहे हा आपल्याला पझल बेससुद्धा येऊ शकतो. म्हणजे हे पण आपल्याला करणं गरजेचं आहे. पझल बेस म्हणजे काय, तर व्यक्ती सोबतच एखादा दुसरा पॅरामीटर दिलेला राहणार, गाडी राहणार किंवा अंगात घातलेल्या कपड्यांचा रंग राहणार, कोणता पण असो, म्हणजे आपल्याला या बैठक व्यवस्थेमध्ये या व्यक्तीची बैठक व्यवस्था तर आपल्याला पूर्ण करायची आहे. सोबत दिलेला पॅरामीटरसुद्धा आपल्याला तिथे फिक्स करावा लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यापण या काय म्हणतो प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. आता हे झाले या 2 टाईपचे प्रश्न. पण आता बघितलं मुलांनो तर WRD किंवा त्याच्या प्रिव्हियसमध्ये, तर मला असं वाटते की आता जो येणारे जे प्रश्न आहे त्यामध्ये मला एक प्रश्न दिसून आलेला तो पझल बेसचा. म्हणजे आपल्याला काय दिलेलं असते, 7 किंवा 8 व्यक्ती आहे आणि हे व्यक्ती एका शाळेमध्ये किंवा एका कॉलेजमध्ये काय आहे, शिक्षक आहे आणि यांचे जे वर्ग घ्यायचा पिरियड आहे, पिरियड हा बघितलं तर सोमवार ते रविवारपर्यंत आहे. रविवारपर्यंत मग सोमवारी काय म्हणते एखादी मिनिशा नावाची टीचर घेत असेल किंवा काय म्हणतो बघितलं तर गुरुवारी बघितलं तर जगदीश नावाचे सर घेत असेल, मग यांची काय करायला लागते, अरेंजमेंट करायला लागते. हे पण क्वेश्चन बघितलं तर पझल बेस अरेंजमेंट आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला सोडवणं खूप गरजेचं आहे पूर्ण, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये मला तर 100% वाटते की या टाईपचे प्रश्न विचारू शकतात. दुसरी एक आणखी कॉन्सेप्ट आहे, या कॉन्सेप्टकडे थोडंसं लक्ष राहू द्या.
तुमच्याकडे हे प्रश्न नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपल्या चॅनलवर आपण ते प्रश्न घेऊ शकतो. काळजीपूर्वक लक्ष द्या. दुसरी बघितलं तर 8 व्यक्ती दिलेल्या असते. या 8 व्यक्तीचे काही घर आहे, 4 घरं आहे. या 8 पैकी काही व्यक्तींचे घराचं तोंड बघितलं तर इकडे काय म्हणते पूर्वेकडे आहे, आणि 4 लोकांचे बघितलं तर काय म्हणते पश्चिमेकडे आहे. आणि यावर आपल्याला पझल बेस प्रश्न विचारतात. म्हणजे या व्यक्तींचे आपल्याला इथं या बघितलं तर या 4 फ्लॅटमध्ये आपल्याला अरेंजमेंट करावं लागते, सोबत यांच्या विरुद्ध सोबतची पण अरेंजमेंट करावं लागते. या टाईपचे प्रश्न तुम्ही करून ठेवा, म्हणजे तुमचे कोणताही प्रश्न चुकणार नाही. मुलांनो बघितलं तर वेळ इथे थोडंसं निगेटिव्ह मार्किंग आहे, सोबत 90 मिनिटं आहे, 90 मिनिटं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, हे पेपर सोडत असताना थोडंसं अलर्ट राहूनच आपल्याला प्रश्न चूज करावा लागणार. कारण बघितलं तर आपण कोणते बी प्रश्न सोडवला आणि ते चुकला प्रश्न तर वेळ तर वेळ जाणार, आणि काय म्हणतो निगेटिव्ह मार्किंगमुळे आपले मार्कसुद्धा कट होणार. या 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि कमेंट करत चला, मला सांगत चला तुम्हाला कोणत्या प्रश्नांची नीड आहे, कोणत्या प्रश्नांची नीड नाही आहे. पुढचा प्रश्न बघू. आता पुढे बघितलं तर तुलनात्मक. आता या तुलनात्मकवर बघितलं तर सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये ज्या आपण TCS आणि IBPS कंपनीने परीक्षा घेतल्या त्यामध्ये सुरुवातीला बघितलं तर यांनी इनइक्वॅलिटी या टॉपिकवर प्रश्न विचारले. त्यामध्ये 2 टाईपचे प्रश्न होते, सिम्पल इनइक्वॅलिटी आणि दुसरं बघितलं तर कोडेड. सिम्पल इक्वॅलिटी म्हणजे काय होतं, तर काय होता हा पी क्यू पेक्षा मोठा आहे, क्यू आणि सी काय म्हणतो समान आहे, क्यू हा काय म्हणतो लहान किंवा समान आहे जे पेक्षा, आणि याच्यावरचे आपल्याला विधान दिलेले होते पहिलं किंवा दुसरं बरोबर. नंतर काही प्रश्न बघितले तर कोडेड फॉर्ममध्ये विचारले की पी ॲट द रेट क्यू म्हणजे काय, तर पी हा क्यू पेक्षा मोठा आहे किंवा लहान आहे. त्याचबरोबर किती म्हटलेलं होतं का पी हॅश क्यू यावर, असे म्हणजे टाईपचे जे कोडेड प्रश्न होते ते प्रश्न विचारले होते आणि त्यावरचे काही विधान दिले होते. हे होते फक्त थोडेसे मागच्या काळामध्ये विचारलं. आता WRD आणि WRDच्या मागचे जे प्रश्न बघितले ते तुलनात्मक फॉर्ममध्ये होते. तुलनात्मक फॉर्ममध्ये म्हणजे कोणता, तर किती आपल्याला काय दिलेलं होतं की अलका हा मोहनपेक्षा मोठी आहे किंवा राजूपेक्षा लहान आहे. म्हणजे आपल्याला विचारलं होतं सर्वात मोठी व्यक्ती कोणची, त्याचबरोबर सर्वात लहान व्यक्ती कोणती. काही प्रश्न बघितले तर 7 ते 8 व्यक्ती दिले होते आणि सांगितलं होतं की सर्वात मोठेमध्ये मोठ्यामध्ये 3रा क्रमांकाची कोणती आणि 4थ्या क्रमांकाची कोणती. या टाईपचे प्रश्न बघितले तर या तुलनात्मकवर आहे आणि याच्यावर TCS आणि IBPSचा जास्तीत जास्त काय म्हणतो बघितलं तर आपल्याला विचारण्याचा भर आहे. आता हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ह्या इनइक्वॅलिटीमधल्या ज्या कॉन्सेप्ट आहे हे माहिती असेल तर तुम्हाला हे बघितलं तर मोठ्या आणि छोट्यासाठी तर काय म्हणतो इझिली ट्रिक आहे. पण जेव्हा 3रा क्रमांकाचा 4थ्या क्रमांकाचा किंवा शेवटून दुसरा आणि शेवटून दुसरा शेवटून पहिला असा काही जे प्रश्न असेल, बघा मोठा आणि छोटा सोडून कोणता बी 3रा क्रमांकाचा 4थ्या क्रमांकाचा, त्यासाठी तुम्हाला या इनइक्वॅलिटी ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे प्रश्न सोडवता येत नाही. त्याच्यामुळे हे पण एक वाचून ठेवून द्या, म्हणजे कोणता पण प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. पुढचा बघितलं तर पझल. पझल बेसमध्ये बघितलं तर आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारून राहिलेले आहे, पण काही मीडियम लेवलचे प्रश्न आहे. पण या पझलमध्ये बघितलं तर आपल्याला व्यक्तीसोबत काही पॅरामीटरसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर बघितलं तर एखादा व्यक्ती आहे पी नावाचा, हा काय म्हणतो बघितलं तर काय म्हणते होंडा या कारने काय म्हणतो गाडीने जातो. कोणता म्हणते एखादा क्यू आहे, हा बघितलं तर ॲक्टिवानी जातो. असे ते प्रश्न आहे आणि हे प्रश्न बघितलं तर पझल बेस म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती म्हणते बघितलं तर होंडा गाडीने जातो पण तो ॲक्टिवाच्या सोबतवाल्या व्यक्तीसोबत राहत नाही. असे जे प्रश्न आहे पझल बेस हे या टाईपचे प्रश्न विचारले जाते. त्याचबरोबर बघितलं तर काही सांगितलेलं असते की हा जो पी व्यक्ती आहे हा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय शिकवत नाही, बरोबर आहे. त्याचबरोबर क्यू आहे हा बघितलं तर विज्ञान विषयामधील जीवशास्त्र शिकवतो. त्याचबरोबर एखादा व्यक्ती दिलेला असते जी जे हा बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवतो. अशा टाईपचे जे प्रश्न आहे हे पझल टाईपचे प्रश्न आपल्याला इथे परीक्षेमध्ये दिसून येत आहे. हे पण थोडंसं प्रॅक्टिस करणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण 2 ते 3 प्रश्न म्हणजे मोठी संख्या झालेली आहे. त्याच्यामुळे याला पण भर देणं गरजेचं आहे. पुढे बघू. पुढचा बघितलं तर हे तर आपल्या दिशा आणि नातेसंबंध हे तर आपले ट्रॅडिशनल लेवलचे प्रश्न आहे. पण दिशा यावर तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगतो, आतापर्यंतचे क्वेश्चन बघितलं तर हे काटकोन आणि हे अशा याच्यावरच प्रश्न आलेला आहे. पण मला काही प्रश्न कमतरता दिसली या प्रश्नामध्ये दिशा.
दिशामध्ये बघितलं तर जो कोण आहे या कोणावरचे प्रश्न करून ठेवा मुलांनो, की बघितलं तर 360 अंशांनी डावीकडे वळला, नंतर 180 कोनांनी उजवीकडे वळला, आणि नंतर तो त्याचं तोंड या दिशेला आहे, आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, हे या टाईपचे प्रश्न बघितले तर दिशावर येत आहे. नातेसंबंधावर बघितलं मी आत्तापर्यंतचे प्रश्न, तर ते पॉइंटिंग म्हणजे काय, एका फोटोकडं एक स्त्री बघून म्हणत आहे हे असे जे प्रश्न आहे, एका फोटोकडं पाहणारे, हे नातेसंबंधामधले सोपी प्रश्न आहे. पण या नातेसंबंधामधले प्रश्न पण बघितलं तर पझल बस येते, पझल बेस. एका कुटुंबामध्ये म्हणते तीन, एका कुटुंबामध्ये तीन जोडपे आहे म्हणते, आणि प्रत्येक जोडप्याला दोन मुलं आहे म्हणते, आणि एक मुलगी आहे म्हणते, ते सांगते का हे तिची काकू होईन, हे तिची आजी होईन, हे तिची आली बहीण होय, आणि हे त्याचे वडील होईन, ह्या वडिलाची बायको हे होय, आणि हे वडिलाची बायको याची आई होय. हे अशा टाईपचे जे पझल बेस प्रश्न आहे हे ह्या नातेसंबंधामध्ये येत आहे. या टाईपचे सुद्धा तुम्ही प्रश्नाचा काय म्हणते सराव करणं तुम्हाला गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढे बघू, पुढे बघितलं तर हे तर आपले ट्रॅडिशनल लेवलचे प्रश्न आहे. हे रोज जो पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्या व्यक्तींनी बघितलं तर हे अंक मालिका, अक्षर मालिका आणि सांकेतिक भाषा ह्यावरचे रोज 10-10 प्रश्न करणं गरजेचं आहे. जो पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तो MPSC असो का TCS असो की त्याचबरोबर पोलीस भरती असो का चपरश असो, कोणती बी परीक्षा असो, हे 10-10 प्रश्न करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. कारण हे प्रश्न रोज केल्याशिवाय हे काही सुटत नाही. अंकमाला, अक्षरमाला आणि हे मालिका, हे याच्यासाठी कोणची ट्रिक नाही. हे लोक काही सांगते तुम्हाला ट्रिक आहे, हे आहे ते आहे, काही ट्रिक फ्रिक काहीच नाही आहे. हे फक्त तुमची प्रॅक्टिस आहे, तुम्हाला तिथं गेल्यावर तुम्हाला आठवणं, आठवण्यासाठी प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. तर हे बघितलं तर आजचा आपण हा जो बुद्धिमत्ता चाचणीचा जो दर्जा होता मध्यम आणि कठीण, याच्यानुसार आपण थोडंसं काय केली, अनालिसिस केली की तुमच्या मनाला आधार भेटण्यासाठी की कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला आता पुढच्या याच्यामध्ये भेटू आपण मराठी व्याकरणासाठी. ओके चला, आजच्या दिवसपर्यंत बस, पुन्हा भेटू. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.